माझं आवाहन असं आहे की नागरिकांनी कृपा करून पॅनिक होऊ नये. घाबरून जाण्यासारखं या आजारामध्ये वेगळं काहीही नाही आहे. तो एक कोरोना व्हायरसच आहे. आपल्याकडे ऑलरेडी 4 ट्रेड्स होते, हा नवीन ट्रेड्स आहे. हे करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय तर हा प्रसार कसा होतो हे प्रसार तुमच्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून होतो. हवेतून होत नाही, दॅट इज पॉझिटिव्ह थिंग. हवेतून होत नसल्यामुळं हा ड्रॉपलेट्स कुणाच्या टचमध्ये आले तुमच्या चेहऱ्यापर्यंत गेले तर होतं. म्हणून हे ड्रॉपलेट्स अवॉइड करण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपला हात वारंवार धुतला पाहिजे. आता हात म्हणजे असा धुवायचा नाही आहे. माझी रिक्वेस्ट राहील की सायंटिफिकली हात धुवायचा म्हणजे काय करायचं तर हा पहिला भाग झाला. दुसरा पाठीमागून आहे, बॅक साईड. तिसरा बोटाच्यामध्ये आहे. चौथा फिंगर टिप्स आहे आणि पाचवा मनगटापर्यंत आहे. कमीत कमी 40 सेकंद, आय रिपीट, कमीत कमी 40 सेकंद हात धुवायचा असा. म्हणजे हुकून चुकून कुठं टच झालाच असेल, समजा मी तर आहे, इथं पडला नाही तर लागला, दॅट इज पॉसिबल, झालाच असेल तर त्याच्यात निघून जा, दॅट इज वॉट इज एक्सेप्टेड. म्हणून कॉमन पब्लिक प्लेसेस टच होऊचे नाही म्हणून ह्या पब्लिक फॅसिलिटी आपण क्लोज करतोय. तर 40 सेकंड्स आणि वारंवार करा. दुसरी गोष्ट, हात धुतल्याशिवाय हे सगळं केल्याशिवाय चेहऱ्याला, तोंडाला, डोळ्याला, म्हणजे नाक तोंडाला लावू नका. हे दुसरी गोष्ट आहे. तिसरा प्रश्न मास्कचा येतो. मास्क वापरायचे का? मास्क वापरण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आय रिपीट इट, आणि मेडिकली सांगतो मी परत तुम्हाला. तुम्ही माझ्याकडे कधी मास्क बघितला नाही आहे, त्याचं कारणच ते आहे. याची आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही? समजा तुम्ही मास्क वापरला, असं न करता चेहऱ्यामध्ये तुम्ही अवॉइड करू शकता. मास्क लावलं खालीवर करण्यासाठी तुमचा हात तुम्ही वापरता, त्याच्यामध्ये पासून तुमचा हात जे टच होऊ शकतो तो होऊ शकतो. त्याच्यामुळे मास्क वापरला निकडे जर टच झाला तर त्याच्यामुळे स्प्रेड होण्याचे जास्त चान्सेस आहेत. म्हणून मास्क कुणाला गरज आहे? फक्त आणि फक्त पेशंटवरती ट्रीट करणारे डॉक्टर आणि स्टाफ यांनाच मास्कची आवश्यकता आहे, बाकी कुणालाही मास्कची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे कुणी मास्क विकत घेण्याच्या भानगडीत पडू नये, कागदाचा मास्क तयार करण्याच्या भानगडीत पडू नये. आपण शिंकताना आपला हात रुमाल वापरणे. समजा हात रुमाल त्यावेळेस काढणं शक्य नसेल, खिचत असेल, तर इथं शिंका, हातावरती शिंकू नका. आता तुम्हाला हे काय, हातावरती शिंकलं तर परत हात टच होण्याची शक्यता आहे. इथं शिंकलं तर हे आपण तोंडाला लावणार नाही आहे. त्याच्यामुळे शक्यतो एल्बोमध्ये शिंकायचं, शक्यतो हाताने वापरायचं, आणि तो हात तुम्हाला दररोज धुवून टाकायचा. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. सॅनिटायझर विकत घ्या, सॅनिटरी विकत, हे बिलकुल याच्या बंधात पडू नका. सॅनिटायझेशन चांगलं होतं? बिलकुल नाही. नॉर्मल सोप, म्हणजे तुम्ही डेटॉल वापरा, कोणतं काय वापरायचं, सोपनी क्लिन्सिंग करणे, वारंवार करणे आणि चेहऱ्यापर्यंत हात न नेणे, ह्याच्यातला सर्वात उत्तम. दुसरी गोष्ट, जो पॉझिटिव्ह पेशंट असेल त्याच्या 3 फिटाच्या आत यायचं नाही. तुम्ही 3 फिट किंवा 1 मीटर हे का म्हणताय? त्याचं कारण असं आहे की हा जो ड्रॉपलेट्स आहे ते लंगच्या लोअर पार्टमधून येतो. लोअर पार्टने किती जोरात ठुंकलं गेलं तर 3 फुटाच्या पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यातील कारण ते 1 मीटरचं आहे, ते सायंटिफिक आहे, हे कुणाला काही वाटलं म्हणून नाही आहे. ते लोअर पार्टचा रंग असल्यामुळे त्याच्यामुळे खूप जोरात ठुंकलं तर 1 मीटर पण जाईल. मग समजा आलाच तर 1 मीटरचा कुणीही आपला आणणं आपल्याला माहीत नाही, 1 मीटर डिस्टन्स ठेवा. यू आर नॉट लायकली टू गेट कॉन्टॅक्ट. हा दुसरा भाग आहे. त्याच्यामुळं तुमच्या मास्कच्या पाठीमागं लावू नका, तुमच्या सॅनिटायझरच्या पाठीमागं लावू नका. सोशल डिस्टन्स मेंटेन करा. कफ करताना आपण हातरुमाल का याच्यावरतीच घ्या आणि ते धुतरा. हे जर केलं तर आपण काळजी घेऊ शकतो. म्हणून आपण पब्लिक प्लेसेस बंद केलेले आहेत. आवश्यकता असेल तर आणि तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा पडू नका. जे एम्प्लॉय ज्या कंपन्यात आजूबाजूला आहे त्याचं आपल्या माध्यमात मी आवाहन करतो की होमवरून काम करा, घरापासून काम करा. आवश्यकता असेल तर आणि तरच जा, बाकी आवश्यकतांची गरज नाही. आपण